राठोड एमपीएससी अकॅडमीमधील विद्यार्थी जगदीश जगताप उद्योग अधिकारी व ज्योती वानखडे टॅक्स असिस्टंट या पदावरती निवड झाल्याबद्दल राठोड एमपीएससी अकॅडमी श्रीनगर नांदेड यांच्याकडून मोफत सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. या सेमिनारला जगदीश जगताप सर व ज्योती वानखेडे मॅडम तसेच अकॅडमीचे संचालक प्राध्यापक अविनाश राठोड सर यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी उपस्थित प्रदीप जाधव सर, प्रवीण दांगटे सर, दिनेश जाधव सर, किरण कुमार सर, आबासाहेब राठोड सर, शंकर पुरी सर, शिवानंद साखरे सर, प्रल्हाद जाधव, मनोज कदम, कृष्णा जाधव, गोपी वाघमारे, प्रदीप झगडे, मिथुन पवार, अमोल इखारे, आजार शेख, निखिल यासह मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला. बेसिकपासून शिकवणारी नांदेडमधील एकमेव अकॅडमी राठोड एमपीएससी अकॅडमी श्रीनगर नांदेड. अनुभवी प्राध्यापक व तज्ज्ञ मंडळींचे वेळोवेळी मार्गदर्शन व दर रविवारी टेस्ट यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करा. आपण एवढं याच्यातून एक गोष्ट शिकायची आहे की एक सर्वसाधारण कुटुंबातील विद्यार्थी जेव्हा अधिकारी घडू शकतो, ज्या विद्यार्थ्याला अशी प्रेरणा मिळते की आपण एमपीएससीची तयारी करावं, या माध्यमातून आपण एखादी नोकरी मिळावी असं कोणीतरी सांगतो, त्यावेळेस तो विद्यार्थी अवघ्या 2 वर्षात रिझल्ट काढतो, 2 ते 3 वर्षामध्ये. आणि आपल्याला जे काही गायडन्स मिळतं आपल्या मित्रांकडून की बाबा तू पोलीस भरती कर, लवकर नोकरीला लागून जाशील, हां, आता ॲड पडले की पोरं घरातून बाहेर पडतात, तू तलाठीची भरती कर, सरळ सेवेची भरती कर, आपल्याला मार्गदर्शन जे असतात ते खालच्या लेवलचे असतात. त्यामुळं आपली सुरुवात जी होती ती ग्राउंड लेवलपासून होते की आपण पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक, लिपिक. पण आज जगदीश जगताप सरांचं जे काही जीवन प्रवास सुरू झालं आहे ते डायरेक्ट एमपीएससीपासून सुरुवात झालं आहे. अवघं 1 वर्ष 2 वर्ष कंबाईनची तयारी केल्यानंतर जे काही 2018 एमपीएससीच्या राज्यसेवेतून पोस्ट काढतात, जसं की सरांना काय असं पहिलं काय माहिती होतं का एमपीएससीबद्दल? काहीच माहिती नव्हतं. फक्त एखाद्या मित्रांनी योग्य गायडन्स केलं. केलं काय? फक्त योग्य गायडन्स केलं की बाबा सुरुवात करायची तर राज्यसेवेपासून कर, किंवा तू एमपीएससीची तयारी कर, तुला एखादी पोस्ट लवकरात लवकर मिळून जाईल, जेणेकरून तू अधिकारी तर नाही होणार पण तुला कोणती तरी कंबाईनमधून तरी एखादी पोस्ट मिळेल. हा जो काही त्यांचा 3 वर्षाचा जीवन प्रवास आहे, माझ्या माहितीच तो सरांचा हा 3 वर्षाचा. आपण किती वर्ष अभ्यास करतो, किती वर्ष या क्षेत्रात घालतो, आपल्या अभ्यासाच्या पद्धती कुठं चुकतात हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे सुरुवातीला. कारण आज आपल्याला एक कोणती ना कोणती तरी पोस्ट लागते. मी असं म्हणत नाही की तुम्ही अधिकारीच बना, एक कलेक्टरच बना, पण सुरुवात तरी वरून करा, जेणेकरून तुमची लेवल ती वाढायला पाहिजे, तुमचे विचार तसे बदलायला पाहिजेत. पहिली गोष्ट आहे विचार बदला, जग बदले. असाध्य ते साध्य करण्याची ताकद फक्त मानवांच्या हातात आहे, प्राण्यांच्या हातात नाही आहे. मानव आज अंतराळात जाऊन बसलंय, फक्त त्याच्या बुद्धीच्या जोरावरती. जन्मताना बुद्धी ती घेऊन येणारा माणूस नसतो. माणसाची बुद्धी नंतर पलगर्भ होत असते, तुमच्या विचारामुळं नंतर तुम्ही जी तयारी करता त्याच्यावर डिपेंड असतं. आज तुम्ही या स्पर्धा परीक्षेमध्ये किती हुशार आहात, किती ड आहात, तुमचे 12वीला ग्रॅज्युएशनला किती टक्के पडलेत हे बिलकुल महत्त्व नाही, याला बिलकुल मायने धरत नाही की तुम्ही कसे आहात. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना तुमची इथली जी काही मेहनत आहे 1-2 वर्षाची, ती मेहनतच तुमची फळ देणार आहे. त्यासाठी सांगतोय की आजपासून आपले विचार बदलायचे. तुम्हाला तयारी करताना कुठून तयारी करायची आहे हे सगळ्या गोष्टी तुम्ही ठरवलं पाहिजे. तुम्ही पहिल्यांदा ठरवा की मला करायचं आहे का. मला बरं भिंतीवर मी पोलीस होणार, मी PSI होणार हे लिहून काही फायद्याचं नाही. आपल्या अभ्यासाच्या टेबलवरती समोर लिहून काहीच फायद्याचं नाही, त्याच्यावरून पोस्ट मिळणारी नाही आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये विषय किती आहे ते विषय पहिले पाठ करा, 1 नाही 10 पोस्ट निघतील. काढायला बसलात तर दरवर्षी पोस्ट काढाल, जेव्हा तुमचा अभ्यास 100% अभ्यास होईल. पण आपल्या अभ्यासाच्या पद्धती चुकतात विद्यार्थी मित्रांनो. आज अभ्यासिकेमध्ये बसताना मोबाईल चालू ठेवून ठेवत, आपला मोबाईल सायलेंटवर ठेवत नाही, बंद ठेवत नाही. आपला मोबाईल वाजला पाहिजे, तुम्हाला समजला पाहिजे म्हणून व्हायब्रेटवर ठेवतात. असे तुमच्या अभ्यासाच्या पद्धती आहेत. मित्र आले की मित्रांसोबत जाणं, अरे 2 वर्ष फक्त 4 गोष्टी सोडा विद्यार्थी मित्रांनो, यश निश्चित मिळेल. मी हेही सांगतो, मी जगते जगता सरांना म्हणलं सरांचं आता लग्नाचं वगैरे चालू आहे. सर म्हणलं काय होतं का पहिलं? सर म्हणे सर तसं राहिलं असतं तर मी आज अधिकारी झालो नसतो. मी सहज आमचं बोलण्या बोलण्यामध्ये सरांचं आम्ही ऑफिसमध्ये सहज म्हणलं की सर आता लग्नाचा विषय चालू असेल. हो सर म्हणे खूप चालू आहे, घरचे बघाले काही नाही. मी म्हणलं सर काही होतं का पहिलं, असेल तर करून घ्या की म्हणलं. तर सरांचं उत्तर होतं समोरून
सर असं जर काही राहिलं असतं तर मी आज या पदावरती अवघ्या 2 वर्षामध्ये उभं टाकलं नसतो म्हणून. माझं फक्त ध्येय आणि ध्येय एकच होतं, अभ्यास आणि अभ्यास. आणि मला एक पहिली पोस्ट काढायची होती, ते पोस्ट आज त्यांनी काढले. तर आज मी जे काही सरांची जाहिरात करतो या जाहिरातीवरून, आता सरांचा संबंध तर सोडाच, माझ्या या जाहिरातीवरून कितीतरी पालकांचे फोन सरांच्या रिश्त्यांसाठी लग्नांसाठी आलेले आहेत. विचार करा सर कोणत्या काशी आहेत, हां सरांचं कुठं काही चालू आहे का बघणं. सरांना मी गोष्ट सांगितली नाही आहे, पण मला दररोज फोन येत आहे. बघा सर बायोडाटा पाठवतो. तर विचार करा, नोकरी लागल्यानंतर या गोष्टी घडतात. तुम्हाला तेच सांगतो विद्यार्थी मित्रांनो, आपलं वय, काही विद्यार्थी अशा कंडिशनमध्ये आहेत की बऱ्याच जणांचं वय 26-27 वर्ष झाले, त्यानंतर माणूस हा विद्यार्थी डिप्रेशनमध्ये जात असतो 26-27 वर्ष. जसं तुम्ही आता एक उदाहरण दिलं होतं मी, ते सर्वांच्या आयुष्यामध्ये घडणार असतो. त्यासाठी आता सांगतो की प्रयत्न असा करा की 1 वर्ष आई वडील, घर दार, तुमचं संसार, मित्र गोत्र, तुमचे पार्ट्या, मोबाईल, XYZ सोडून, हां सोडून टाका. कामापुरतंच बोलवा, 2-2 वाजेपर्यंत बोलू नका. 11 वाजताच गुड नाईट म्हणण्याच्या अगोदर 10 वाजता गुड नाईट म्हणा, 9 वाजता गुड नाईट म्हणा. पण तुमचं ध्येय फक्त एकच आहे. मी हे सांगितलं की मामाची मुलगी मिळणं देखील अवघड होऊन जाईल, माझं स्पष्ट मत आहे. अशी कितीतरी मुलं या कारणास्तव वाया जातात. मुलींच्या बाबतीत सांगतो, मुली तुम्हाला जास्त दिवस शिकवत नाहीत आई वडील, 1-2 वर्ष तुम्हाला संधी देतात, त्या संधीचं सोनं करा. कारण आई वडील मुलींचं लग्न जेवढं लवकर होईल तेवढं लवकर लावण्याचा प्रयत्न करतात, त्यासाठी तुम्हाला संधी दिलेत. या संख्येनं तुम्ही या ठिकाणी येऊन बसला स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी, त्याचं सोनं करून दाखवा. कारण तुमच्या हाताखाली मोजून दिवस आहेत, मुलांना शिकवतात, कारण बापाची मजबुरी आहे. माझा मुलगा शेतात काम करू शकत नाही, बापाची मजबुरी आहे म्हणून शिकवतो. तुमची बापाकडे तुम्ही मजबुरी नाही, ती जिम्मेदारी आहे, बापाला ती पूर्ण करावी लागणार आहे. एका दिवशी कुठं ना कुठं तुमचं लग्न लावणारच असतो बापन. यांचं लग्न 30-30 वर्षापर्यंत लावत नाही. आजची कंडिशन अशी आहे, 32-32 वर्षापर्यंत मुलं बेकार आहेत. आज काय बेकार आहेत, नोकरी नाही तर छोकरी नाही, नोकरी नाही तो छोकरी नाही, हे लक्षात ठेवा. त्यासाठी तुम्हाला कोणतीही क्लास 3 पासून तर क्लास 1 पर्यंत तुम्हाला एवढ्या संधी आहेत दरवर्षी. तुम्हाला माहिती नसेल मित्रांनो की आपण किती जागेंसाठी किती परीक्षा दरवर्षी देऊ शकतो. MPSC मार्फतच्या परीक्षा वेगळ्या, महाराष्ट्र सरकारच्या परीक्षा वेगळ्या, सेंट्रलमध्ये कितीतरी जागेवरती परीक्षा होतात. रेल्वेमधल्याच पोस्ट बघा तुम्ही किती पोस्ट, आता पोस्टाच्या भरती आहे तर SSCच्या जागा निघालेली आहे. त्या सर्व परीक्षा, सगळ्या परीक्षा देत राहायचं, पण अभ्यास एक टार्गेट ठेवा की मला या लेवलचा अभ्यास करायचं. एकदा टार्गेट कम्प्लीट करा, तुम्हाला 12 महिन्यामध्ये फक्त 10 विषयांचं टार्गेट आहे, तुम्ही पूर्ण करू शकत नाही आहे. किती विद्यार्थी आहेत की 10 विषय किंवा 1 विषय 3 वेळेस वाचून काढलेले विद्यार्थी कोणकोण आहेत? एखादा विषय मराठी असो, इंग्रजी असो, इतिहास असो, 3 वेळेस वाचून स्टार्ट टू एंड, पानाचं पहिल्या पानापासून पानाचं शेवटचं पान जे असेल, असे किती विद्यार्थी आहेत की 3 वेळेस वाचलेले आहेत? एकाची हात वर होत नाही. तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे. 2-2 वर्ष झाले तुम्ही तयारी करताय, 3-3 वर्ष झालेत, तर तुम्हाला साधं 200 पानाचं पुस्तक 1-2 वेळेस वाचन होत नाही, मग नोकऱ्या कुठून मिळतील? चुका तुमच्या आहेत, आई वडिलांच्या चुका नाहीत. आई वडील तुम्हाला जीवाचं रान करून घरून पैसे पाठवत आहेत की बाबा तू अभ्यास कर, पण आपण एखादं पुस्तक अवघ्या 2-3 वर्षात किंवा 1 वर्षात, एवढंही सांगतो, 3 वेळेस पुस्तक वाचन होतं, 3 वेळेस एक पुस्तक 3 वेळेस वाचन होतं. आपण एवढ्याही गोष्टी करू शकत नाही. आणि प्लॅनिंग बी असाही ठेवायचं, बाबा आपण यशस्वी नाही झालो तर काय करायला पाहिजे पुढं, त्याही गोष्टी पाहिजे. सर्वांना यश मिळत नाही, पण मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्याला निश्चित यश मिळेल. आणि हे यश तुमच्या हातात आहे, हे मी आम्ही काहीच करू, आम्ही फक्त गायडन्स, मार्गदर्शन ज्याला म्हणतात, योग्य मार्गदर्शन करणं, या गोष्टी आम्ही क्लास अंतर्गत करू शकता, पण मेहनत तुम्हाला घ्यायची. आता आलात क्लास, केलात 3 घंटे, मस्त शिकलात आणि दिवसभर फिरत बसलात, तर याचे फायदे काय? त्याचा कोणताही फायदा विद्यार्थ्यांना होत नाही. तर तुम्हाला दिवस रात्र अभ्यास करावा लागेल. म्हणून सांगतो की दिवसाचे किती तास अभ्यास केले पाहिजे, तर 12 तास तरी तुम्ही आता या वयात अभ्यास केले पाहिजे. आता हे आपलं वय असं आहे की तुम्ही 12 तास 10 तास अभ्यास केले पाहिजे, तर तुम्हाला कुठेतरी यश मिळणार आहे. अरे आयुष्य आराम, आयुष्यभर मिळणार आहे. पुढचं आयुष्य बघा, तुमचं आयुष्य कसं होईल नोकरी लागल्यानंतर. आता जगताप सरांचं आत्ताचं आयुष्य ठीक आहे, आत्ता पदावरती आणखीन जॉईन झाले नाही आहे, जॉईनिंग ऑर्डर येणं बाकी आहे, पण लागल्यानंतरची जी पोझिशन असेल ती पोझिशन बघा.
त्यानंतर त्यांचं पूर्ण आयुष्य त्यांची पिढीचा विचार करा, तुम्ही विचार करा की या माणसाचं पुढचं आयुष्य कसं असेल आणि आपलं कसं असेल. पूर्ण आयुष्य फोर व्हीलर गाडीमध्ये फिरेल, एक ऑफिस असेल, एक स्टेटस असेल, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि हे कशामुळं झालं रे, फक्त एक दोन वर्ष अभ्यास केल्यामुळे. तुम्हाला तेवढी मेहनत करणं होत नाही का बरं? दोन वर्ष अभ्यास, दोन वर्ष मेहनत करायची आहे फक्त, एवढ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. त्यासाठी सांगतोय की मेहनत करा, दुसरा काहीच नाही आहे. आपल्याकडे कोणताही असा आपला संसार नाही आहे की आपल्या लेकरं बाळं आईवडिलांना पोसायचं आहे. आज फक्त तुमच्यासाठी तुम्हाला अभ्यास करायचा आहे ना, आमच्यासाठी करायचं आहे का? माझ्यासाठी काही करायलाच अभ्यास? आता सरांना नोकरी लागली, मला काय अर्धी पगार दर महिन्याला देणार आहेत कसं? नाही ना, तुमच्या आयुष्यासाठीच तुम्हाला मेहनत करायची आहे. ती मेहनत आजपासून लागा, वेळ गेलेली नाही आहे, शांततेचा काळ आहे. परत सांगतोय, आणखीन विद्यार्थी झोपेत आहेत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं, आणखीन गावाकडून आलेले नाही आहेत. आता बाहेर पडा, अभ्यासाला लागा. तुम्हाला जे काही प्रॉब्लेम असतील तुमच्या वैयक्तिक अभ्यासाविषयी मला कधी पण भेटा, मी ऑफिसमध्येच असतो. क्लासच्या टाईम व्यतिरिक्त कधी पण भेटा, कधी पण विचारा, तुम्हाला जे गायडन्स लागतं ते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, उद्यापासून 4 दिवसाचं परत मोफत क्लासमध्ये गायडन्स ठेवणार आहे. माझ्या अकॅडमीची जी काही टीम आहे, सर्वात मोठी टीम नांदेड जिल्ह्यातली, 10 शिक्षकांची टीम, कुठेही दाखवायचं. प्रत्येक विषयाला स्पेशलायझेशन शिक्षक आहेत. प्रत्येक शिक्षक MPCच्या मुलाखतीपर्यंत जाऊन आलेले, 10-10 वर्षांचं शिकवण्याचा अनुभव आहे. अशी टीम फक्त माझ्याकडे. जर तुम्हाला टीचिंगचा अनुभव बघायचा असेल, नेमकं काय फरक असतो सरळ सेवा बॅच आणि MPSC बॅचमध्ये, दोन बॅचेस चालतात आपल्या अकॅडमीमध्ये. एक चालते राज्यसेवेची बॅच, दुसरी चालते PSI ST कंबाईनची बॅच. तुम्हाला जी बॅच करून बघायची ती बॅच उद्यापासून करून बघू शकता. कंबाईनची बॅच दुपारी 12 वाजता आहे, राज्यसेवेची बॅच दुपारी 3 वाजता आहे. तुम्हाला जी बॅच करून बघायची ती बिनधास्त 8 दिवस मोफत करून बघा. किती दिवस? 8 दिवस. तुम्हाला याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत की गायडन्स हा खूप महत्त्वाचा असतो. तुम्हाला पहिल्यांदा MPSC मधला फरक, सरळ सेवेमधला फरक सांगण्यात येईल. प्रत्येक शिक्षक कसा शिकवतो, यामुळे आपल्याला काही फायदा होतो का? 8 दिवसामध्ये जर फायदा होत असेल, पूर्ण वर्षभरात काय होत असेल? कारण आजपासून मेहनत केला तर येणाऱ्या परीक्षा भरपूर आहेत. तुम्हाला माहिती आहेत नाही की 2021 हा वर्ष तुमच्यासाठी गुड ठरणार आहे. कशामुळे? कारण 2020 + 2021 दोन्ही वर्षाच्या जागा एकाच वर्षी भरल्या जाणार आहेत. त्यासाठी आताच सांगतोय की अभ्यासाला सुरुवात करा, झोपा काढू नका, झोपेतून जागे व्हा. आई वडिलांची जाणीव ठेवा जराशी तरी. फक्त माझे 4 सूत्री कार्यक्रम लक्षात ठेवा: मोबाईलपासून दूर, पार्ट्यापासून दूर, घरी जाणं येणं सण त्यौहार सगळे बंद करा. तुम्हाला आयुष्यभर तेच करायचं, नंतर बायकोसोबत करा. हं, आता कोणी नाही आहे, कळालं का? नंतर ते सण बिनं फॅमिलीसोबत करा. आता काही गरज नाही, सणाला नाही गेलं तर काही फरक पडत नाही. तिसरी गोष्ट, हं, मित्रत्व कमी करा. फ्रेंड सर्कल हा प्रकार कमी करा. तुम्ही 10 मित्र असेल तर 2 मित्रच चांगले ठेवा. कारण प्रत्येक मित्राचे प्रॉब्लेम म्हणजे आपले प्रॉब्लेम असतात, आणि हे वय तुमचे मित्रांचे प्रॉब्लेम सॉल्व करण्याचे नाही आहेत. तुमचं आता करिअर आहे, फक्त तुमचं करिअर बनवणं मित्र नाही आहे. त्यासाठी मित्र कमी करा. मित्रामुळे प्रॉब्लेम वाढतात. कारण त्याची कोणतर बिमार पडलं, चल रे बाबा सोबत, त्याला भूक लागते, चल रे सोबत चहा पिऊ, त्याला चहा प्यायचं, चल चहा प्यायला. कोणाकोणासोबत जाणार आहात दिवसभरात? त्यासाठी 12 महिने सगळं सोडा, अभ्यासाला लागा. निश्चित तुम्हाला यावर्षी नोकरी मिळेल. आणि काही प्रॉब्लेम असेल तर बिनधास्त माझ्याकडे या, मी एनी टाईम तुमच्या मार्गदर्शनासाठी उपलब्ध आहे. पैशाचे कारण सांगून क्लास लावणं ही खूप मोठी चूक आहे. 10-10 हजाराचे मोबाईल, 20-20 हजाराचे मोबाईल घेताना आई वडिलांचे मुलांना विचार येत नाही आहे. पण क्लास करण्यासाठी मुलं विचार करतात, मुली विचार करतात. कपडे घेताना कधी विचार करत नाही की मी 5 हजाराचा ड्रेस का घेऊ, 2 हजाराचा ड्रेस का घेऊ. आज कितीही गरीब विद्यार्थी असलं तर त्याला पहिलं वाटतं की माझ्याकडे 10 हजाराचा अँड्रॉइड मोबाईल असायला पाहिजे. पण सध्याला बिलकुल गरज नाही आहे तुम्हाला या वयामध्ये, कळलं का? फक्त एक टार्गेट ठेवा, नोकरी लावा, 50 हजाराचा मोबाईल घ्या रे, नंतर कोणी विचारत नाही. नंतर कुठं फिरायचं तिथं फिरा, तुम्हाला कोणी विचारत नाही आहे. फक्त पहिलं एकच टार्गेट, एक एम ठेवा. इथून पुढं आपल्याला फक्त नोकरी मिळवायची आहे, बाकी काहीच नाही आहे. छोकरी बादमे, पहिले नोकरी बादमे छोकरी. ठीक आहे, तरी आपण